खरं सुख आतूनच मिळतंय. जे स्वरूप आहे आपण, सुख स्वरूप आहोत आपण, तिथूनच आपल्याला खरं आनंद होतोय. म्हणजे आपण जेव्हा आनंदित होतो, सुखी होतो, तेव्हा ते सुखच आपल्या अनुभवायला येत असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सुखच आपल्या आनंदाला येत असतं, फक्त तो विषय कारणीभूत असतो. कळलं? हे सुख एरवी आपल्याला अनुभवायला येत नाहीये, ही मजा आहे. खरं ते सुख आहेच, तो आनंद आपल्याचकडे आहे, तो आपल्याला अनुभवायला यायला पाहिजे की नको? आहे तर अनुभवायला यायला पाहिजे, पण तो आपल्या अनुभवायला येत नाही आहे. मग आता तो कधी अनुभवायला येतो? तेव्हा एखाद्या विषयाचा जेव्हा तुम्ही आधार घेता, तेव्हा तोच तेच सुख आपल्याला अनुभवायला येतं. म्हणजे बघा, क्लॅरिटी मी तुम्हाला देतोय. सद्गुरुजी म्हणतात की विषयातनं सुख मिळत नाही, विषयाच्या आधारे आतलंच सुख, आपल्याकडे जे सुख आहेच तेच सुख आपण अनुभवतो, एवढंच आहे. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. आता मी उदाहरण देऊन सांगतो. सत्ता मिळाली, किती ढोल तमाशे मानून लोक धावतात की मी आता आमदार झालो म्हणून, बरोबर? पण त्या आमदार होऊन त्यांना शांती मिळत नाही. मग ते पुढली मुख्यमंत्र्याची चेअर कधी मिळेल याच्या मागे असतात, किंवा मंत्र्याची चेअर कधी मिळेल. त्यामुळे हे जे आहेत ना, ते आमदारकीने त्याला सुख मिळालं नाही आहे. आमदार हा एक विषय होता, त्याच्या आधाराने ते आतलं सुख तो अनुभवायला लागला. सद्गुरूने एक सुंदर उदाहरण दिलं, ते म्हणजे कस्तुरी मृगाचं. कस्तुरी मृगामध्ये कस्तुरी बेंबीमध्ये असते, तिचा वास त्याला येत असतो, पण ते कुठून येतो वास त्याला कळत नाही. आणि ते मृग सगळीकडे शोधत बसतं की सुख कुठे मिळेल म्हणून, किंवा तो वास कुठून येतो म्हणून. खरा वास तो इथूनच येत असतो, आतूनच. तसं आपण कितीही विषय सुख घेतलं, किती पार्ट्यानं गेलो, किती नाटकाला गेलो, किती काही केलं, तरी सुख मिळतं ते आतूनच मिळतं. आतून मिळतं म्हणजे आत असलेलं सुख अनुभवायला येतं. मी शब्द नीट वापरतोय, अनुभवायला येतं, जाणवतं आपल्याला की ते सुख आहे म्हणून, पण ते कळत नाही, ते वाटतं बाहेरून आलंय म्हणून. इथेच गोंधळ आहे. आता सद्गुरू काय म्हणतात की असं का होतंय, आणि मग हे विषय सुख वाईट आहे का? सद्गुरूंचं म्हणणं, सद्गुरूंनी काय सांगितलंय की विषय सुख वाईट नाही आहे, कारण ते पण ह्याच सुखाचं प्रतिबिंब आहे. असं तुम्ही म्हटलं, प्रतिबिंब हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे खरं सुख आतून येत आहे, वाटतं विषयामधनं येत आहे. कारण हे वाटणं का आहे? कारण ह्या सुखाचं प्रतिबिंब त्या विषयामध्ये पडतं, म्हणून आपल्याला वाटतं की विषयातनं सुख मिळतं. आता हे प्रतिबिंब आणि बिंब म्हणजे काय, जरा बघून घेऊया आपण. सद्गुरू म्हणतात आरशामध्ये आपलं तोंड बघितलं आपण, एखाद्या सुंदर स्त्रीने आरशामध्ये आपलं तोंड बघितलं तरी तिला बरंच वाटेल की नाही? तिला काय स्वतःला बघायला मिळालं नाही, पण आरशामध्ये बघून, अरे वा काय छान दिसते मी, असं म्हणणार ना ती. म्हणजे आरशामधले प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब बघून सुद्धा तिला आनंद होणारच आहे. पण बिंबातनं जो आनंद असणार तो जरा वेगळा असणार. म्हणून बिंब आणि प्रतिबिंब याच्यामध्ये फरक आहे. हे प्रतिबिंब जोपर्यंत पडतंय तोपर्यंत ते प्रतिबिंबातनं तुम्हाला आनंद मिळणार आहे. म्हणून विषय जोपर्यंत आपल्या आवडीचा आहे, म्हणून जो विषय आपल्या आवडीचा आहे, आणि पुढला तर एक मी पुढे जातो एक स्टेप, ज्या विषयामध्ये आपलं मन स्थिर होतं तिथेच ते प्रतिबिंब पडतं. बघा, मी आता दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे विषय अनुकूल असला पाहिजे, आणि त्या विषयामध्ये आपलं मन स्थिर व्हायला पाहिजे. आता जेव्हा स्थिर मन होतं, तेव्हा त्या मनाच्या ठिकाणी, म्हणजे जाणिवेच्या ठिकाणी, म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं सुख, आपलेला आनंद, तो त्या मनाच्या स्थिरतेमुळे विषयात त्याचं प्रतिबिंब पडतं. थोडंसं मी पुढे गेलो आता. हे प्रतिबिंब कधी पडतं? तर मन त्या विषयाच्या ठिकाणी स्थिर झालं, तरच मनाच्या ठिकाणी असलेलं सुख, म्हणजेच मन म्हणजेच जाणीव रूपाने जे नांदतं, त्या जाणीवेच्या ठिकाणी जो असलेला आनंद, त्या आनंदाचं प्रतिबिंब त्या विषयात पडतं, कारण मन स्थिर आहे म्हणून. आता तुम्ही साधं बघा, तलाव स्थिर असेल, तलाव
तलाव जो एकदम स्थिर असेल, एकदम शांत असेल, तर सगळी प्रतिबिंब त्याच्यात पडतात की नाही, हो की नाही? पण तो तलाव हल्ला असा, त्याच्यामध्ये जर वेव झाल्या तर ते प्रतिबिंब दिसत, कारण ते हलतपी. म्हणून जोपर्यंत मन स्थिर आहे तोपर्यंत मनाच्या ठिकाणी असलेलं जे आनंद आहे तो आनंदाचं प्रतिबिंब त्या विषयात पडतं. म्हणून प्रतिबिंबातनं आनंद मिळणार तुम्हाला, त्याला विषयानंद म्हटलेलं आहे किंवा विषय सुख म्हटलेलं आहे. पण ते कितपर्यंत मिळेल? मन स्थिर असेपर्यंत. विषयाचं काय महत्त्व नाही, विषय कुठलाही असू दे, त्या विषयाच्या ठिकाणी जोपर्यंत मन स्थिर नाही होत तोपर्यंत प्रतिबिंब पडणार नाही. म्हणून सद्गुरूंनी एक सिद्धांत मांडला, काय? स्थिर मन हे सुखाचं सागर आहे. काय सांगितलं? स्थिर मन हे सुखाचं सागर. म्हणून जिथे जिथे मन स्थिर होईल, बघा त्याचं नाव तर आपण हे करूया, त्या सिद्धांताचं आपण उपसिद्धांत करूया. सद्गुरूंनी सांगितलं की स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचं, सॉरी, सागर आणि आगर आहे. स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन किंवा चंचल मन हे दुःखाचं आगर आहे. म्हणजे सुखाचा आणि आनंदाचा संबंध विषयाशी येत नसून त्या मनाच्या स्थिरतेकडे येतो. हे पटलं की नाही? आता आपण हळूहळू पुढे जातोय. म्हणून स्थिर मन असेल तरच आनंद मिळणार. म्हणून ज्या विषयामध्ये आपलं मन जोपर्यंत स्थिर आहे, मी दोन्ही शब्द वापरले, ज्या विषयामध्ये जोपर्यंत आपलं मन स्थिर आहे तोपर्यंत आनंदाचं प्रतिबिंब पडणार आणि आपल्याला आनंद वाटणार आहे. म्हणून आता त्या विषयामध्ये आपल्याला कंटाळा यायला लागला, मग तो कुठलाही विषय असू दे, मग ती बायको असू दे, मुलं असू दे, सत्ता असू दे, शेजारी असू दे, ज्याच्यामध्ये आपल्याला आता कंटाळा यायला लागला ज्या गोष्टीमध्ये, की तिकडे मन स्थिर होणार नाही आणि मन स्थिर नाही झालं की तिथे प्रतिबिंब पडणार नाही. म्हणून आपल्याला सध्या काय पाहिजे? विषय पाहिजे आणि आपलं मन तिकडे स्थिर व्हायला पाहिजे. दोन गोष्टी कंडिशनल आहेत, बरोबर ना? आता आपल्याला जे काही आनंद पाहिजे, सुख पाहिजे, ज्याला आपण विषयानंद विषय सुख म्हटलं, ते कधी मिळेल? कंडिशनली मिळणार. कंडिशनली म्हणजे जेव्हा आपलं मन तिथे स्थिर होईल आणि विषय अवेलेबल पाहिजे. दोन गोष्टी पाहिजे, बरोबर? आता विषय अवेलेबल पाहिजे म्हणजे पैसा पाहिजे. असा विषय थोडं थोडक्यात देतो कोण फुकट. कुठलाही विषय जर तुम्हाला पाहिजे असेल, नाटकापासून ते कुठल्याही गोष्टीपर्यंत, तुम्हाला पैसे दिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून विषयासाठी पैसा पाहिजे आणि मन तिथे स्थिर व्हायला पाहिजे, कारण ते आवडलं पाहिजे तुम्हाला. जोपर्यंत आवडतं तोपर्यंत स्थिर राहील, आवडलं नाही की संपलं ते. आता विषय एवढे अनलिमिटेड आहे, मी सांगितले विषय अनलिमिटेड, अनलिमिटेड. बाहेर जगात जर तुम्ही बघितलं, अनलिमिटेड गोष्टी आहेत तुम्हाला मजा करायला. तुमच्याकडे पैसा नसतो म्हणून तुम्ही जात नाही, किंवा तुम्हाला ते आवडत नाही म्हणून तुम्ही जात नाहीतर भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत जगामध्ये मजा करायला. काही लोकांना कशात मजा मिळेल माहीत नाही, काही लोकांना अशी करायला पण मजा वाटते. बघितलं ना लास वेगासला, हातात बंदूक घेऊन त्यांनी सगळ्यांना मारून टाकलं, त्यात मजा वाटली त्याला. कोणाला कशात मजा वाटेल सांगता येत नाही. म्हणून विषय अनुकूल व्हायला पाहिजे आपल्याला. अनुकूल विषय ठिकाणी आपलं मन स्थिर होऊ शकतं आणि स्थिर मन झाल्यानंतर आज जो आहे सुख मनाच्याच ठिकाणी येते. कारण मन म्हणजे जाणीव, सद्गुरूंनी सांगितलं मन म्हणजे जाणीव. फक्त काय झालंय, जाणीव जेव्हा प्रपंचाच्या मध्ये त्याला मन म्हटलेलं आहे, प्रपंचामध्ये त्याला मन म्हटलेलं आहे आणि परमार्थामध्ये त्याला जाणीव म्हटले, म्हणजे काय? हीच जाणीव प्रपंचामध्ये जगाला सन्मुख होते तेव्हा तिला मन म्हटलेलं आहे, आणि जेव्हा ती परमार्थामध्ये स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या दिशेने पाहायला लागते तेव्हा तिला जाणीव शब्द वापरतो. म्हणजे प्रपंचाच्या प्रांतामध्ये हीच जाणीव मन रूपाने नांदते. म्हणून मन आणि जाणीव वेगळी नाही,
जी मन बहिर्मुख आहे, जी जाणीव बहिर्मुख आहे त्याला मन म्हटलेलं आहे, आणि जी जाणीव अंतर्मुख होते तेव्हा तिला जाणीव म्हटलेलं आहे. म्हणून मनाच्या ठिकाणी जाणीव आहेच, म्हणजे जाणीवच आहे मन म्हणजे, आणि जाणीवेच्या ठिकाणी आनंद आहेच. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की हे जे आपलं स्वरूप आहे, हे स्वरूप म्हणजे आपण जे आहोत हे सच्चिदानंद स्वरूप आहोत असं थोडक्यात सांगतो मी. एकदम ते तो विषय मी परेलला घेतलेला आहे मोठ्या प्रमाणावर. सच्चिदानंद स्वरूप आपलं स्वरूप आहे म्हणजे काय, आपण कसे आहोत तर सच्चिदानंद आहोत. म्हणजे काय, आपण आहोत सत म्हणजे आहोत, आहोत ना आपण म्हणजे सत. चित म्हणजे आपण सगळं जाणतोय ना सगळीकडे, याला बघतो, याला जाणलं, याला जाणलं, याला जाणलं म्हणजे जाणीव आहे आपल्याकडे, आणि आपल्याला आनंद होतोय, आपल्याला बरं वाटतंय म्हणजे आनंद आहे तिथे. म्हणून आपलं स्वरूप आहे ना सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे काय, आपण सत आहोत, आपण चित आहोत आणि आपण आनंद आहोत. ह्या तिन्ही गोष्टी मिळून आपलं स्वरूप होतंय, म्हणजे आपली जी शक्ती आहे आतमध्ये, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, ज्याला ईश्वर म्हणतो, हे सगळं जे आहे ना ते सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आपली जी जाणीव आहे, या जाणीवेच्या ठिकाणी सत आहे म्हणजे जाणीव आहे, आणि जाणीवेच्या ठिकाणी आनंद आहे. म्हणून जाणीव जी आहे ना आपल्याकडे, आपण जे जाणतो, जाणीव म्हटल्यानंतर घाबरून जाऊ नका. आमच्याकडे कितीतरी लोक जाणीव म्हटलं की घाबरतात, आपलं संबंध नाही म्हणतात. जाणीवेने घाबरायचं नाही, जाणीवेनीच तर आपण सगळं करतोय. तुम्ही आता सगळं ऐकतात ते जाणीवेनीच ऐकतायत, जाणीवेनीच प्रेम करतायत, जाणीवपूर्वक सगळं करताय तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला जाणीवेबद्दल काही माहिती नाही आहे. म्हणून आपण जे करतो ते सगळं जाणीवपूर्वक करतोय, ती सगळी जाणीवच आहे लक्षात ठेवायची. म्हणून आपल्याकडे दुसरं काहीच नाही आहे, ती जाणीव, आणि त्या जाणीवेनीच आपण सगळं जाणत असतो. संपूर्ण जीवन आपण एकच गोष्ट करतो, ती म्हणजे जाणतो, दुसरं काय करत नाही. बघा तुम्ही विचार करा, सकाळी उठल्यापासून जे पाहतो ते जाणतो, जे ऐकतो ते जाणतो, सगळं जाणतच असतो, जाणणं चालू असतं. पेपर वाचायला घेतलं की जाणलं, जे काही करतो ते जाणतो, स्पर्श कोणी केला जाणला, वास घेतला जाणला. म्हणजे आपलं शरीर म्हणजे जाणीवच आहे, शरीरामध्ये सगळी जाणीवच भरलेली आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कसं समजतं, स्पर्श झालं की लगेच कळतं कोणाचा स्पर्श झाला म्हणून, नाही तर कसं कळेल. ऐकू येतं आपल्याला, पाहतो आपण, वास येतो आपल्याला, टेस्ट येते. सगळे जे चालले आहेत ते सगळे जाणीवेमुळे चाललेले आहेत. म्हणून जाणीव नाही असं नाही, कुठेच नाही, जाणीव आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. म्हणून ही जाणीव मन रूपाने नांदते आणि विषयाची सुख घेत असते, आणि मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा ते प्रतिबिंब पडतं. आता हे प्रतिबिंब कुठून पडतं, जाणीवेच्या ठिकाणी आनंद आहे त्याचं प्रतिबिंब आहे तेच पडणार ना. मन स्थिर झाल्यानंतर जेव्हा ते स्थिर होतं तेव्हा मनाच्या ठिकाणी जो असलेला आनंद आहे तो आहे तिथे, त्या मनाला जाणवत नाही हाच प्रॉब्लेम आहे. आपल्या जाणीवेच्या ठिकाणी सगळीकडे आनंद आहेच. बघा मी काय करतो नीट समजून घ्या, सोपं आहे, काही कठीण नाही. जाणीवेच्या ठिकाणी आनंद आहेच, पण तो जाणीवेला विसर पडल्यामुळे जाणीवेला त्या आनंदाचा अनुभव नाही, असून अनुभव नाही. म्हणजे कधी कधी आपलं होतं बघा, त्याऐवजी माझं झालं, मोबाईल माझ्या खिशात आणि मी शोधतोय, मिळाल्यानंतर मला आनंद झाला, माझ्याचकडे होता. तसं जाणीवेच्या ठिकाणीच आनंद आहे, पण तो जाणीवेला मिळत नाही आहे, जाणीवेला त्याची जाण नाही आहे, जाणीवेला त्याचा अनुभव नाही आहे. मग तो अनुभव कसा घ्यायचा, सद्गुरू शिकवतात, सगळं शिकवणार सद्गुरू. म्हणून तर ते सद्गुरू आहेत लक्षात ठेवायचं. म्हणून सध्या सद्गुरू झाले की प्रपंचामध्ये हीच जाणीव मन रूपाने नांदते, आणि ती जेव्हा स्थिर होते तेव्हा त्या मनाच्या ठिकाणी असलेला आनंद, मनाच्या ठिकाणी असलेलं सुख हे त्या विषयामध्ये प्रतिबिंबित होतं, आणि तुम्हाला वाटतं की ते विषयातनं आपल्याला आनंद मिळाला. हे खरं आहे. म्हणून आपण विषयांच्या मागे असतो, पण खरं सुख किंवा आनंद हे कशातनंही मिळवायची गरज नाही, ते निर्विषय आनंद आपण मिळवू शकतो. बघा, विषयातनं सुख मिळणारच, ते तुम्ही मिळवाच, फक्त ते विषय इललिगल नको, इललेजिटिमेट नको,
वाईट नको धंदे, चांगल्या विषयातनं चांगल्या विषयातनं सुख आणि चांगल्या विषयातनं आनंद मिळवा भरपूर, नो प्रॉब्लेम. पण एक लक्षात ठेवायचं की तो आनंद किंवा तो सुख हे खरं नव्हे, हे विषयावर अवलंबून असल्यामुळे ते कायम तुमच्याकडे राहणार नाही आहे. आणि तुम्हाला जर कायम सुखी व्हायचं असेल, कायम हां, कायम सुखी म्हणजे काय, सतत, तर हे जे सुख आहे ना आपल्याला जाणवत नाही आहे. हां, म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की खरं सुख कसं आहे, आपण सुखीच आहोत, आपण सुखात सतत राहू शकतो, तर आपण खरे सुखातच आहोत, पण असूनसुद्धा आपल्याला जाणवत नाही आणि आपण विषय सुखाच्या मागे लागलेलो आहोत आणि म्हणून आपण दुःखी होतो आहे, कारण ते विषय काय संपत नाहीत, आज जो आवडतो तो उद्या आवडत नाही, असं करून आपण सतत, मी तुम्हाला किती गमती सांगू, मी एकदा ती गंमत सांगितली, जे आहे ना ते नको असतं, नवीन काहीतरी पाहिजे असतं. म्हणून ज्या नोकऱ्या बाहेर करायला जातात, फॉरेनला जातात, त्यांना तुम्ही विचारा, त्यांना वाटतं का इंडियात बरं आहे यांचं, काही काही गोष्टी सोडल्या तर इंडियात बरी असं वाटायला लागतं त्यांना, इंडियातल्या लोकांना काय मजा आहे त्याची. आता माझा मुलगा फॉरेनला मध्ये मध्ये जात असतो, तर पहिल्यांदा जेव्हा गेला तेव्हा आम्हाला वाटलं काय मजा आहे, फॉरेनला चान्स मिळाला, तो पण खुशीत गेला. नंतर जे जेव्हा नेहमीच व्हायला लागलं ना, तेव्हा म्हणजे कधी जातो आणि कधी येतो पण कळत नाही, आता अशी परिस्थिती झालेली. कारण तो जो आनंद होता तो त्याला पण नाही आता, कारण ते काय करायचं जाऊन रोज रोज तेच तेच. मग पूर्वी तो चॉकलेट आणायचा, काय 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 नवीन आणायचा, तर ते पण त्यांनी बंद केलं, कारण ते बघूनच कंटाळा त्याला आता. असं होतं ते सांगतो ना, आपल्याला वाटतं की फॉरेन फॉरेन फॉरेन, दोनदा गेलं की नको वाटतं फॉरेन. शेवटी काय माहिती, आपलं मन कुठे स्थिर होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ज्या बायकांना नोकऱ्या नाही त्यांना नोकऱ्या पाहिजे असतात, त्यांना वाटतं काय मजा आहे नोकरीमध्ये, नोकरीमध्ये काय मजा आहे, आम्ही घरी बसून काय करतो. नोकरीवाल्याला बातम्या वाटतं काय संबंधित घाम काढायला लागतो, असं ऐकून घ्यायला लागतं, घरी ऐकून घ्यायची सवय नाही तिथे ऐकायला लागतं. म्हणजे कोणीच कुठे सुखी नाही आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून खरं म्हणजे सद्गुरूंनी काय सांगितलं की आपण सुखी जाऊ, म्हणजे काय की ही जी जाणीव आहे ना आपल्याकडे, तिथे सुख आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे